मध्ये पुन्हा जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नाशिकमधील दिवसागणिक वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनानं पुन्हा एकदा नाशिकमधील बंद केलेले जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलायोम परिसरातील हे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी या परिसराची पाहणी करून लवकरात लवकर कोरोना सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश दिले आहे या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे किरण मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बंद केलेलं हे नाशिकचं जम्बो कोविड सेंटर जे आहे ते खरंतर पुन्हा एकदा चालू करण्याचा निर्णय नाशिक मनपा प्रशासनाने घेतलेला आहे कालच या सगळ्या संदर्भात मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी स्पॉट वरतीहून पाहणी केली आणि लवकरात लवकर हे जम्बो कोविड सेंटर जे चालू करण्याचे चा आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत आणि लवकरात लवकर इथे काम चालू होईल आणि येत्या काही दिवसांमध्ये इथे मोठ्या प्रमाणात बेड जे आहेत उपलब्ध होतील एक अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते नाशिक मनपा एकूणच प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे खरंतर मागच्या वर्षी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने या जम्बो कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आलेली होती पण अगदी नोव्हेंबरच्या या महिन्यामध्ये मागच्या वर्षी हे जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आलेलं होतं पण मागच्या एक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची भर पडत असल्याने एकूणच बेड कमी पडतील खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे कोरोना सेंटर जो आहे जम्बो कोविड सेंटर जो आहे तो पुन्हा एकदा चालू करण्याचा निर्णय आता नाशिक प्रशासनाने एकूणच घेतलेलं आहे खरं तर आत्ता ॲक्टिव्ह पेशंट नाशिकमध्ये वीस हजारहून अधिक आहेत त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आव्हान प्रशासन वारंवार करत आहे सगळे ज्यात उपाययोजनात कडक निर्बंध लागू करूनसुद्धा नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो कमी होताना दिसत नाही आहे त्यामुळे त्यात येत्या काळात बेड कमी पडतील खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे जम्बो कोविड सेंटर पुन्हा एकदा चालू करण्याचा जो निर्णय आहे तो नाशिक मनपा प्रशासनाकडूनच घेण्यात आला आहे